बातमी नागपुरातनं, नागपूरमधील जनतेनं मला 5 लाखांहून जास्त मतं दिली. नागपूरमधील पराभवानंतर विकास ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गडकरींची मतं कमी झाली, मी जिंकणारी लढत दिली असंही विकास ठाकरे यांनी म्हटलं. भाऊ, निवडणूक पार पडली, पूर्ण झाली, आता विजय गडकरींचा झाला आहे, एकूणच या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मला वाटतं की पक्षाने आदेश दिला एवढ्या मोठ्या माणसासमोर लढायचं आणि मी निवडणूक लढलो. तसं पाहिलं तर गडकरी साहेब 10 वर्षापासून कॅबिनेट मिनिस्टर होते, त्यांच्याकडे एक मोठं खातं होतं ज्याच्या माध्यमातून ते देशभर विकासाची कामं करत होते, त्यांचं नाव होतं. मला वेळेवर पक्षाने तिकीट दिली, मी त्यांच्या एवढा मोठा नेता तर नाही, मला कधी मंत्रीपद मिळालंच नाही आहे, मी आमदार आहे, आणि तरीसुद्धा नागपूर शहरातल्या जनतेने 5,17,000 मतं मला दिली. त्यांना जी मतं मागच्या वेळेस 2,18,000 आले होते त्याच्यापेक्षा लीड त्यांची कमी झाली 1,00,000. यावर आपण अंदाज लावावा की बुवा मी जी लढत दिली ती लढत जिंकणारी लढत होती. अजून 70,000 मतं इकडे तिकडे झाले असते तर 2-3,000 कोणाचाही जयविजय झाला असता. परंतु ज्यांची तयारी 10 वर्षाची आणि मी 15 दिवसात तयार झालेला उमेदवार, माझी काही पूर्व तयारी नव्हती. म्हणजे जर लवकर तिकीट जाहीर झालं असतं किंवा तुम्ही त्याची पूर्वतयारी केली असती तर निकाल वेगळा असता. परंतु जो निकाल लागला आहे तो मला मान्य आहे. या निकालानुसार मी जरी पराभूत निवडणुकीत झालो असलो तरी या नागपूर शहरात मी विजयी झालेला आहे. कॅमेरॉन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाळे, पुढारी न्यूज, नागपूर.